अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड पंचायत समिती प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील सिंचन विहिरी योजनेसह नरेगाची कामे गेल्या 3 वर्षापासून रखडली आहेत। सिंचन विहिरींसाठी 32 लाभार्थी पात्र असून त्यांचे सुद्धा अनुदान लाल फितीमध्ये अडकले आहे। तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना या ठिकाणी नरेगाची कामे सुद्धा गेल्या 3 वर्षापासून बंद आहेत। बोदवड पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन राहतात, तर माजी महसूल मंत्री आमदार नाथाभाऊ खडसे यांचा हा मतदारसंघ आहे। शासनातील 2 वजनदार नेत्यांच्या आदेशाला सुद्धा येथील पंचायत समिती प्रशासन जुमानत नसल्याचे आता नागरिक बोलत आहेत। बोदवड पंचायत समितीच्या या भोंगळ कारभाराकडे लक्ष देणार तरी कोण? सामान्य ग्रामस्थांना न्याय देणार तरी कोण? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे। आम्ही आज बोदवड विभागातील सर्व शेतकरी इथं जमलेलो आहोत। रोजगार हमी अंतर्गत आम्हाला विहिरीचे प्रकरण पास झालेले होते। इसवी सन 2015-16 आमच्या विहिरीचे प्रकरण मंजूर झाले। त्यातून 70 मधून 32 विहिरींचे प्रकरणे हे ऑनलाईन करून त्यांना प्रत्येक 10,000 रुपये देण्यात आले। बाकीची रक्कम आजपर्यंत तोपर्यंत त्यांना देण्यात आलेली नाही। आणि बाकी जे राहिलेले शेतकरी त्यांची ऑनलाईन प्रक्रिया केलेली नाही आहे। परंतु आम्हाला सरकारला जवाब विचारायचा आहे की इतक्या दिवसापासून 3 वर्षापासून झाले आमचे पैसे का मिळत नाही आहे। बाकीच्या गेल्या जामनेर तालुक्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सर्वांना पैसे मिळत आहे, आम्हाला 1 रुपया आजपर्यंत मिळाला नाही। 10-15 हजारामध्ये विहीर खणणं आमची काही होत नाही आहे। अपुऱ्या अवस्थेत ह्या विहिरी पडलेल्या आमच्या, तर जेणेकरून आमच्याकडे सर्व अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी लक्ष द्यावे ही आमची विनंती आहे। अजून आमचे असे म्हणणं आहे की व लवकर आमच्या गावापासून 20 किलोमीटरवर गिरीश महाजन राहतात, जलमंत्री आपले नाथाभाऊ राहतात 20 किलोमीटर, तरी आमच्या बोदवडची प्रगती ही अपूर्ण स्थितीत आहे। कोणत्या योजना इथे परिपूर्ण होत नाही। प्रत्येक योजनेचं काही ना काही कारण काढून ते बंद करण्यात येतात। गेल्या 3 वर्षापासून आम्ही फिरो करून आमच्याजवळ अर्जांचा कागदपत्रांचा गठ्ठा तयार झालेला आहे। सर्व अधिकाऱ्यांना अर्ज भाटी आम्ही केलेले आहे, कोणी आमची गोष्ट ऐकायला तयार नाही आहे। सर्व शेतकरी जे आहे कोणी बिना ऑनलाईन प्रक्रिया झालेले आहे, काही 10,000-20,000 भेटलेले आहे, असे कोणालाही पुरेपूर रक्कम मिळाली नाही। तरी लवकर आमचं काम करण्यात यावे ही नम्र विनंती। की 3 वर्षापासून आमच्या विहिरी पास झाल्या आहे, ऑनलाईन झाल्या आहे, काहीच्या बिगर ऑनलाईन व्हायला आहे, तरी बी आम्हाला 10,000 रुपये मिळाले आहे। आणि बाकी ज्या विहिरी आहे त्या अपूर्ण आहे। जर ह्या येत्या 15-20 दिवसात जर कधी शासनानं आमच्याकडे जर कधी नाही बघितलं तर आम्ही डायरेक्ट विहिरीत उतरून अमर उपोषण करू, डायरेक्ट अमर उपोषण। जोपर्यंत आमचे पैसे मार्चच्या एंडिंगपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही डायरेक्ट आमर उपोषण करणार आहे। हिच्यामध्ये जर कोण्या व्यक्तीस काही जीवित हानी झाली किंवा कोणी काही मेरलं हे शासन जबाबदार राहणार आहे। आणि शासनाकडे आम्ही नाशिकला जाऊन आले, आम्ही तहसील साहेबांकडे जाऊन आले, आम्ही बोदवड नगरपंचायत शिवांना भेटले, तरी ते म्हणता बा कागदपत्र गेले मंत्रालयात गेले, आम्हाला याची प्रूफ पाहिजे की बा हे खरोखर काम चालू आहे का नाही चालू आहे। आम्ही उपोषण जर सुरू केलं येत्या 15-20 दिवसात तर आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये जोपर्यंत आमचे पैसे येतात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। ह्या आमचं आता शेतकऱ्यांची एक निष्ठा आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।